सांगतो. मी मल्हार गुरुजींशी बोलणार होतो त्यापेक्षा मोठं तुम्ही काय सांगणार मले? मला माहिती का, मी सकाळपासून वाट बघत होतो पण हे मले बोलून देत नव्हते. मल्हार गुरुजी आले तर त्याच्यानंतर मले मावशी आई देवघरात घेऊन गेली, तिथे पूजा करवली आणि मग बोलायला गेलो की मले सीमा आजींनी लाडू भरवले. एवढे कोंबले ना माझ्या तोंडात आणि आता तुम्ही मले काय बोलवले? काय सांगायचंय मले? तुला काय सांगायचंय रे मल्हारला? की तू जसा पिहूचा बाबा आहे तसाच तो तुझा बाबा आहे म्हणून. तुझ्या आईचं नाव वैदेही आहे हे सांगायचं मल्हारला? हा इथे जो उभा आहे निरंजन, हा या घरातला नोकर नाही, तुझ्या आईचा भाऊ आहे, तुझा मामा आहे हे सांगायचंय? तुम्हाला अजून सांगू, तुझं नाव स्वराज नाही स्वरा आहे. जशी पिहू मल्हारची आणि मोनिकाची मुलगी आहे तशीच तू वैदेही आणि मल्हारची मुलगी हे सांगायचंय? त्या दिवशी फोटो समोर भरवून तू हे सांगण्याचा प्रयत्न करत होतास ना? करत होतीस, बरोबर आहे ना? तो चट्टा चालला होता ना तुझा, आणि जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध होतीस तेव्हा तुला तुझ्या मामाकडनं हे सगळं कळलं, बरोबर? हे सांगायचंय? हे सगळं आम्हाला सगळ्यांना खूप आधीपासून माहिती आहे. खरं सांगतो स्वरा, हे लपवताना तुला जितका त्रास झाला ना तेवढाच त्रास आम्हा सगळ्यांना झाला, विश्वास ठेव. मग लपवलं कोण माझ्यापासून? मी तुम्हाला माझी माणसं मानत होती, माझ्यापासून लपवलं काऊन? मला खूप वाईट वाटतंय आज, खूप. आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटलं बाळा. हो बाळा, खरंच. कोणी बोलू नका तुम्ही माझ्याशी, खूप राग आलाय मला तुमचा. इतकी वर्ष मी माझ्या बाबाला जाऊ देत होती आणि त्याच्यासाठी एवढा त्रास करून घेत होती मी. मुलगी असून मुलगा बनून राहिली काऊन? मला माझ्या बाबा भेटावे म्हणून. आणि तुम्ही मला काही सांगितलं नाही, तुम्हाला माहित होत तेव्हा पण काऊन केलं तुम्ही सगळ्यांनी असं का? मला कधी माहित दया नाही आली. माझा आवाज गेला तेव्हा तुम्हाला खूप खुशी झाली असेल ना? आता इथं बोलू शकणार नाही, तिच्या बाबाला सांगू शकणार नाही की त्यांची मुलगी आहे ही.
तुम्ही खूप खूप वाईटा खूप वाईटा तुम्ही सगळे खूप वाईटा हे बघ स्वरा तुला राग येणं अगदी स्वाभाविक आहे ग स्वरा मला हे बघ तू मल्हार भाऊजींना काही सांगू नयेस असं वाटत होतं आम्हाला तुझा आवाज परत येऊ नये असं कसं वाटेल आम्हाला बाळा खरंच स्वरा तुझा आवाज परत आलाय ह्याचा आनंदच आहे आम्हाला सगळ्यांना कसा विश्वास ठेवायचा मी तुमच्या सगळ्यांवर तुम्ही म्हणते तुम्हाला आनंद झाला होता मग इतका वेळ काऊन थांबत होते तुम्ही सगळे काऊन नाही नाही ऐकणार आता कोणाच मी माझ्या बाबाला सांगेन तुम्ही सगळ्यांनी लपवलं मी त्यांची स्वर आहे मग त्यांना खूप राग येईल तुमचा आणि मग कायमची कट्टे घेतील ते तुमच्याशी